नमस्कार, मी रश्मी शंखनाद, न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाहीये. लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणं घाईचं होईल असं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही असं सांगून ते म्हणालेत की महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ही सर्व निवडणुकीत एक नंबरची पार्टी आहे. महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेचे सरकार आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही 51% तयारी करत आहोत. कर्नाटकामध्ये काँग्रेसचा विजय झाला याची कारणे वेगळी आहेत. तिकडे राजकारण मुद्दे वेगळे आहेत. त्यामुळे कर्नाटकाचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईल असंही नाही. भारतीय जनता पक्षामध्ये सक्रियपणे काम करणार आहेत आणि माननीय मोदीजींनी जो संकल्प केला आहे नवभारताचा, सर्वोत्तम भारत आपला देश व्हावा याकरता जो संकल्प मोदीजींनी केला आणि 2024 पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा संकल्प पूर्ण करण्याकरता 25 लाख युवा हे मोदीजींना आणि 2024 निवडणुकीमध्ये सहकार्य करणार आहेत याकरता ही यात्रा आहे. नाही, प्रत्येक बूथवर 25 युवा वॉरियर्स तयार करण्याची योजनाच आम्ही तयार केली आहे आणि नंतर यानंतर नमो चषक स्पोर्टच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देणे, युवकाकरता उद्या आपले भारतातले राज्यातले युवक हे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळणे, जसं नागपूरमध्ये माननीय नितीन गडकरी साहेबांनी क्रीडा महोत्सव केला त्याप्रमाणे नमो चषक महाराष्ट्राचं होणार आहे आणि या युवा यात्रेमध्ये आणि युवा वॉरियरच्या माध्यमातून आम्ही हे राबवणार आहोत आणि 25 लाख युवा वॉरियर्स हे आम्ही त्या ठिकाणी तयार करतो आहे. यासोबतच महाराष्ट्रात नमो चषक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करणार आहोत. युवा संवाद यात्रेतून हा कार्यक्रम राबवण्यात येईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील नागरिकांच्या आवडीचं शॉपिंग सेंटर बनलेल्या आलिशानमध्ये आतापर्यंत 29 विजेते ई बाईकचे मालक बनलेत. आज निघालेल्या लकी ड्रॉमध्ये पुण्यासारख्या स्मार्ट सिटीतील एका विजेत्याला ई बाईक मिळाली आहे. त्याला फोनवर ही सूचना देऊन आनंदाची बातमी तात्काळ सांगण्यात आली. मी राजेंद्र गणपती जिचकार, मी आदासा तालुका कळमेश्वर गणपतीचं जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी मी रहिवासी आहे आणि मी या आलिशानच्या दुकानामध्ये माझ्या मुलाच्या लग्नाची खरेदी करायसाठी 14 तारखेला आलेलो होतो आणि ती खरेदी केली. इथे साहित्य व आणि कपड्यांची क्वालिटी अशी सर्व रेंज आहेत, म्हणजे खूप मोठ्या श्रीमंत ग्राहकापासून तर सर्वसामान्य लहान ग्राहकापर्यंत सर्व प्रकारची रेंज अशी इथे आहे आणि तशा पद्धतीची क्वालिटी पण आहे आणि इथलं मॅनेजमेंट आणि व्यवस्था खूप छान आहे. एक वेगळ्या प्रकारचं एक समाधान या ठिकाणी मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे जे डिलिव्हरी सिस्टम वगैरे जे आहे ते एकदम अपडेट असते यांचं. आता आम्हाला आज डिलिव्हरी डेट आहे तर इथं आम्ही आज परत खरेदी करायला आलो तर त्यांचे फोन आले की सर तुमचं मटेरियल रेडी झालेलं आहे तुम्ही घेऊन जावा. म्हणजे खरंच या दिल्या आलिशान ना, आलिशानच्या या मॅनेजमेंटला आणि यांच्या या व्यवसायाला नक्कीच एक ग्राहकांचं चांगलं समाधान होतं हे मात्र नक्कीच या ठिकाणी दिसून येत नाही. आलिशानमध्ये मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे पण जे बाजूला एक जे आलिशानचं शोरूम आहे त्या ठिकाणी आम्ही आधी आलो होतो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जा आणि इथे तुम्हाला सर्व रेंज आणि सर्व क्वालिटी मिळेल. हां, आता म्हणूनच आम्ही परत इथे आलो. आजहीसुद्धा आम्ही शूज वगैरे खरेदी केले आणि चांगली रेंज, असं खूप वाटलं नाही की फार मोठी ग्राहकांच्या ठिकाणी होते असं काही दिसलं नाही, एक समाधानकारक रेंज दिसली. हां, आज आलिशान का ये 29वा ड्रॉ था. जो लगाए आशीष थापेकर जी जो कि पूना से हैं,
इनकी 18,000 की खरीदी है 12 तारीख की। और जैसा आपके माध्यम से सभी जगह ये मालूम हो रहा है, जैसे नागपुर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपुर, परभणी, फिर MP ले लीजिए, सिवनी, छिंदवाड़ा, पांडुना, सब जगह अलग अलग खुल रहा है। आज पूना में खुला है, तो इनको बहुत बहुत बधाई हो आलिशान परिवार की तरफ से। ई बाईकचा विजेता झालेल्या युवकाने एका आठवड्यापूर्वी या ठिकाणाहून 10,000 किमतीची खरेदी केली होती, मात्र त्याला वाटलं नव्हतं की 1,05,000 बाईक तो जिंकेल। दररोज ई बाईक या आलिशानच्या शोरूम मध्ये ग्राहकांना सोपवली जात आहे, त्यामुळे ग्राहकांची या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सचिनसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।